आज बिग बॉसच्या घरचा कॅप्टन झालाय आणि त्यानंतर आपण सोशल मीडियावरती बघतोय की अनेक छान छान प्रतिक्रिया येत आहेत. सगळेजण जे काही घरातले सगळेजण म्हणत होते की सूरजला निर्णय क्षमता नाही आहे, त्या सगळ्यांनाच एक छान चपराक मिळाली आहे असं मला वाटतंय. एकंदरीत सूरज कॅप्टन झालाय बिग बॉसच्या घरातला आणि बिग बॉसने देखील त्याचं कौतुक नक्कीच केलं असणार. आपण सगळे बघतोय की त्या प्रोमो मध्ये की सूरज जातोय आणि दरवाजावरती ना कॅप्टन रूमच्या पाया पडतो, त्यानंतर बेडच्या इकडे जातो आणि हात जोडून उभा असतो. अगदी निरागसपणे सूरजची ही कृती मनाला भिडून जाते आणि हे सगळं बघताना खूप छान वाटतंय. बरं, दुसऱ्या एका ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की सूरजने अंकिताला बुकीत टेंगुळ दिलाय आणि तिच्या खरंच कपाळ सुजलंय. तिथे तिला काहीतरी लागलंय एकंदरीत या सगळ्या टास्क दरम्यान. काही तर बिग बॉस यावेळी पावसाचा असा एक छान टास्क अरेंज केला आहे आणि या टास्क मध्ये सगळे स्पर्धक तर भिजत आहेत पण बाकीचे कॅप्टनशिपचे उमेदवार एका छत्रीखाली तिथे आपल्याला छत्री सांभाळताना दिसत आहेत. आता ही कॅप्टनशिपची छत्री सूरजलाच सापडणार आहे, पण आता ती कशी सापडते हे बघणं खरंच रंजक ठरेल एकंदरीतच. पण सूरज कॅप्टन होतोय आणि त्याच्यानंतर घरातला सगळ्यांचा उत्साह हा बघण्यासारखा होतोय. म्हणजे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की वर्षातही कॅप्टन व्हाव्या यासाठी सगळेच घरातले एकत्र आले होते आणि तेच पुन्हा एकदा सूरज स्टाईलने झापूक झुपूक होताना आपल्याला बघायला मिळणार आहे एकंदरीतच. आणि याच आता सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या एपिसोड मध्ये एन्जॉय करायला मिळतील नक्कीच आणि मजा येणार आहे आजचा हा एपिसोड संपूर्ण एन्जॉय करायला. तुम्ही किती उत्सुक आहात हा सगळा टास्क बघण्यासाठी आणि एकंदरीतच सूरज कॅप्टन झाल्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून विथ मराठी चस्का.